अन वरून त्याने खरा खात मी शिकवलं पुण्यात त्या कुठे प्रमोशन होते विभागीय आयुक्त अजून त्याचं प्रमोशन होते 8-10 वर्षाने 15 वर्षाने राज्याचा कॅबिनेट सचिव त्याने केंद्र सरकार तिथून उतरते दिल्ली येते केंद्राचा कॅबिनेट सचिव बनवले जर तो गृह मंत्रालयाचा कॅबिनेट सचिव झाला तर ओबीसी आरक्षण द्यात आहे माझ्या समाजावर का अन्याय झाला मी कुठून आलो त्याचं भान केलं असलं पाहिजे तशा तो शिफारस केली आपलं पोट तिथं गेलं पाहिजे किती मोठे आहे ओबीसी चे एससी एसटी चे तिथं किती आहे अबे किती आहे काय नाही 20% आत्मधी असं उन्हाय गाय मोक आहे आपले मोठे तिथं गेले पाहिजे आपले मोठे राजकारणात गेले पाहिजे दुसरं क्षेत्र काय राजकारण आपलं मोठं आमदार झालं पाहिजे आमदार होऊन मंत्री झालं पाहिजे न हे मंत्री होईल म्हणजे आयएस अधिकारी सांगत असेल त्या कायद्यात मला समाजाला हे भेटलं पाहिजे हो शिफारशी करा अन आपला बाप जर कुठं राजकारणात जातो आपलं काय भलं होणार आहे आपला बाप आपल्याला असं सांगितलं राजकारणात तुम्ही बदमाश लोक पाठवले ना 500 ची नोट घेऊन आहे का नाही कोणाला मटणाच्या गोट्या चालल्या कोणाले चिकन चाललं कोणाले कुत्र कोणी लागले लाजीबाजी परिस्थिती आहे अगं तुम्ही आत्महत्या करायची धन मंत्रालयात त्यांना मुख्यमंत्रीच्या कॅबिनेटच्या सोबत पहिले प्रश्न मग ऐकत असेल तर काय मग तिला काय काय बोललं तुला समाजाने आत्महत्या करून का सोल्युशन निघालं अरे टेम्पररी प्रॉब्लेम साठी परमनंट इलाज नाही करायचा असे आयुष्यात लहान मोठे सण उतार येत राहिले आणि आयुष्यात आले पाहिजे दररोज वांग्याची भाजी खाल्ली जमल का नाही भाजी कशी अलग अलग पाहिजे ना मग आयुष्यात ती सण उतार आले पाहिजे तेव्हा मजा आहे म्हणून मी जे सांगून राहिलं त्याच्यावर लक्ष ठेवा आपल्या हक्कासाठी लढा सरळ लोकशाही जिवंत राहील आता भारत सरकार 18 तारखेपासून गहू तांदूळ याच्यावर जीएसटी लावणार आहे अन्नधान्यावर ठीक आहे याच्यावर जीएसटी लावणार आहे म्हणलं तुम्ही विचार करा आता जेव्हापासून हे सरकार बदललं तेव्हापासून मला मोठी शेतं सुरू झाली हे जे तसं बदललं ना लगेच दोन मोठी झाली म्हणजे ठीक आहे नोटीस दिने याने माहिती याने जेलमध्ये टाकला का हे कुठचे कुठचे बाहेर येऊ शकते रस्त्यावरती खऱ्या मात्रेने जर जेलमध्ये टाकलं तर काही होऊ शकते म्हणून ते म्हणजे पहिले नोटीसवर ठेवाडण्याचं काम करत तुम्ही कुठं नोटीस कुठली ठेवाडणार म्हणून ठीक आहे तर असं तुम्हाला भीती दाखवण्याचा प्रयत्न करते ठीक आहे कोणाने न्यायचं नाही तुम्हाला संविधानाने अधिकार दिला आहे 2 तारखेचा लागल्यास काही प्रश्न नाही आणि जे पोरं एमपीएससीचा अभ्यास आहे त्यांना याच्यापासून दडसून दूर राहा ज्याने सोफिस्टिकेटेड लाईफ जगायचे त्यांना दूर राहा पण तुझ्या पोट्यावर अन्याय होऊन राहिला तू बोलून नाही राहिला तर मग मजा नाही मग तू तसाच मर समजलं का ज्या ज्या मोठ्यावर अन्याय होईल त्या त्या कुठल्याच्या विरोधात माझ्या समाजावर अन्याय होईल तर बोलल हे मला तुला घाल कुत्र्याला आपल्याकडून जमत नाही पहिले असे धंदे केले नाही तर म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का संविधानाची राईट समजून घ्या तुम्ही मी बऱ्याचदा संविधान समजून सांगतो ओबीसी जागृत झाला पाहिजे ओबीसीचे 54-52% लोकसंख्या आहे 3748 जाती ह्या अति मागास आहे म्हणून असं घोषित केलं पुन्हा मंडळ आहे 3000 तेव्हा आता 5000 वर जाती ओबीसी आहे किती हजाराच्या वर आणि हे बांटीय आयोग आहे ना आता नेमला ओबीसीची आकडेवारीसाठी महाराष्ट्रात ह्या म्हणते का 40% ओबीसी आहे महाराष्ट्रात यांना आडनावावरून ओबीसी ठरवली आडनावावरून
आता आठ शिंदे आठ नाव वडराजी आहे, शिंदे आठ नाव कुंडेजी आहे, शिंदे आठ नाव केल्याजी आहे, शिंदे आठ नाव ठीक आहे पन्मराजी आहे. मग आता तुम्ही आठ नावावरून कसं करू शकता? आता ओबीसी आहे, किती चुकीचा डाटा आहे तो